धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच स्वराज्याचा छावा, म्हणजेच या पृथ्वी तलावरील एक अजिंक्य आणि महान योद्धा. फक्त 32 वर्ष लाभलेले शंभूराजे, पण त्यांनी औरंगजेबासारख्या महाबलाढ्य सत्ताधीशाचा चांगला घामच फोडला होता. छत्रपती संभाजी महाराज यांनी तब्बल 9 वर्ष लढा देऊन औरंगजेबाची चांगलीच घमेंट जिरवली होती. आणि मुघलांचे दक्षिणेकडील गजात लक्ष्मीचे माहेरघर समजणाऱ्या बुऱ्हाणपुराचा सर्वनाश शंभूराजांनीच केला होता. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी याच ठिकाणी बलिदान दिले होते. तीच ही पवित्र जागा श्री क्षेत्र तुळापूर. हे पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी या पवित्र नद्यांचा संगम आहे. तर मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2021 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मी शंभूराजांना अभिषेक करण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, हा अभिषेक कसा झाला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
ऐकलो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. Bhagavad Gita.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अभिषेक पार पडला. तर माझी विनंती आहे की तुम्ही सहपरिवारासह मित्रांसह या ठिकाणी या, या शौर्यपीठाला नक्की भेट द्या, अभिषेक करा, दर्शन करा. आणि या शौर्यपीठावर आल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर शंभूराजांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा ज्वलंत इतिहास हा महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी जे काही केले ते शब्दात व्यक्त करणे तर अवघडच आहे. आणि हा पवित्र भीमा भामा इंद्राणी याचा संगम, ही जागा या ठिकाणी नक्की मस्तक ठेवा. मित्रांनो तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो मला आता शब्दात सांगणे अवघड आहे. आणि या अभिषेकासाठी आमचे मित्र मंगेश शिवले, कुमार शिवले आणि मित्रपरिवार यांचे सर्वदा मनापासून खूप खूप आभार. तर मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊ, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.